नमस्कार, शेतकरी कृषी दशेंमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। राज्यावर आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाच राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुढील काही तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे। अशातच याचं रूपांतर वादळात होऊ शकते, त्यामुळे पाच राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो। या पाच राज्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। अरबी समुद्रामध्ये काही भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो, तर यावेळी मोठ्या वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाच राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। तर दरम्यान रविवारी हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून पुढच्या आठवड्यात देशाच्या इतर भागातून परत येण्याची शक्यता नाही आहे, त्यामुळे पावसाळा आणखी पुढे सरकू शकतो। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढच्या काही तासात याचं रूपांतर वादळात होऊ शकतं। हे वादळ 12 ऑक्टोबर रात्री नरसापूर आणि विशाखापट्टणममध्ये आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून पार होऊ शकतं। यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणासोबत कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशा 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। अशातच पुन्हा एकदा वादळीचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा, तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नये। येत्या 2 दिवसातील पावसाच्या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। भारतीय हवामान विभागाने INDच्या दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात काही तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता। राज्यावर आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। तर 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।